नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमचं स्वागत करत आहे पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आणि महाराष्ट्रातील नंबर वन असे टिक्कर मराठी या युट्यूब चॅनल वर तर आज आपण इथे बघत आहोत जसं आपण आधी सुद्धा यावर लेक्चर्स बघितलेले आहेत ले। तर जळगाव मध्ये एसआरपीएफ नाईन्टीनची जी परीक्षा होणार आहे एसआरपीएफ ची तर त्याच्यासाठी अतिसंभाव्य प्रश्न जे परीक्षेला येऊ शकतात तर त्याचं आपण आज बघणार आहोत तर बुद्धिमत्तामध्ये जे प्रश्न सतत विचारले जातात किंवा जे प्रश्न येऊ शकतात असे प्रश्न मी आज तुम्हाला इथे घेणार आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील आणि आवडत असतील तर नक्की लाईक करा मध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांना सुद्धा सांगा शेअर करून करायला नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे जेणेकरून जेव्हा आपले व्हिडिओज येतील किंवा जेव्हा आपण लाईव्ह येऊ तेव्हा तुम्हाला लगेच कळेल रोज आपण पाच वाजता लाईव्ह सेशन घेतो त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रत्येक टॉपिक वर प्रश्न घेत असतो त्यामुळे एखाद्या व्हिडिओ मधला एखादा प्रश्न जर तुम्हाला अवघड गेला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तुम्ही लाईव्ह मध्ये तो प्रश्न मला पुन्हा विचारू शकता आणि त्यावर मी व्यवस्थित स्पष्टीकरण देऊन तुमचा डाऊट क्लिअर करेल त्यासाठी लाईव्ह सेशनला येणं खरंच खूप गरजेचं आहे तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात आपण आपला पहिला प्रश्न बघूयात लयबद्धता ओळखा डीई एफ ई एफ एफ डी आणि एफ डी ई तर आपण इथे बघूयात काय वापरू आपण इथे डीई एफ एफ डी एफ e, आणि डीई एफ e, आणि डीई e. म्हणजे कुठला ग्रुप आहे हा डीई एफ e, चा एक दोन तीन चार आणि इथे जर एफ असता तर e, हा पाच ग्रुप झाले असते आपण वापरलं काय आहे डी आणि ई आणि पुढे आहे हा एफ बरोबर मग आपण काय वापरलंय डी एफ e, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा समजलं याच्यामध्ये काय करायचं आपल्याला याच्यामध्ये जी मालिका आहे म्हणजे जी सीरीज आहे ती ओळखायची आणि त्याच्यामधून आपण असे प्रश्न पर्यावरण सुद्धा सॉल्व करू शकतो किंवा जर आपण पूर्ण प्रश्न बघितला त्यावरून सुद्धा आपल्याला मालिका समजू शकते काय आहे ती पुढचा प्रश्न घेऊयात आपण अर्णवची आई ही सरलाची मामी लागते तर सरलाची आई ही अर्णवच्या आईची कोण बहीण जाऊ नणंद आणि भाऊजेब आता मी पुन्हा सांगते नातेसंबंधावर जेही प्रश्न येतील ते सगळे प्रश्न आपण आपल्या स्वतःला इमॅजिन करून घ्यायचे आपले आपण स्वतः आपले, आपले नातेवाईक या सगळ्यांचा विचार करून प्रश्न सोडवायचे म्हणजे ते प्रश्न तुम्हाला नक्कीच सोपे जातील आणि उत्तर बरोबर भेटतील खरंच तुम्ही ट्राय करून बघा पुढे बघू अर्णवची आई अर्णवची आई ही कोण सरलाची मामी लागते बरोबर मग सरलाची आई अर्णवच्या आईची कोण असेल ठीक आहे आता मला सांगा ही मी फॉर एक्झाम्पल ही माझी आई ही माझी आत्य आत्या बहीण ही माझी आत्या झाली ना मग मग आता मला सांगा माझी आत्या माझ्या आईची कोण असेल तर नणंद असेल मग काय पर्याय क्रमांक तीन समजलं काय सांगितलं ही मी ही माझी आई ही माझी आत्या ही माझी आते बहीण कशा मनात ठरवलं मी ही आते बहीण आहे कारण की माझी आई हिची मामी लागते माझी आई हिची मामी लागते म्हणजे माझे वडील तिचे मामा लागतात म्हणजे माझ्या वडिलांची ही कोण आहे बहीण आहे आपल्या वडिलांची बहीण आपल्या आईची कोण असते नणंद असते समजलं पुढे जाऊयात खालील आकृतीत एकूण किती चौकण आहेत ठीक आहे खालील आकृतीत एकूण किती चौकण आहेत एक दोन तीन चार हे नाहीयेत चुकून टाईप झालेत ते ठीक आहे हे चौकोन घेऊ नका पुन्हा एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे मग आपण चौकोन मोजताना कसं करतो बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच गुणिले हे लिहिले मी एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच गुणिले एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार गुणि अधिक हे चार पर्यंतचे बरोबर मग आता किती होतात हे पंधरा गुणिले हे दहा म्हणजे किती झाले दीडशे म्हणजे किती पर्याय क्रमांक चार, या प्रश्नासाठी असं पण मला सांगा जर आपण हे सुद्धा धरलं हे सुद्धा जर आपण धरलं तर कसं करतो आपण मग इथे पण काय होतील, इथे इथे होतील? म्हणजे हे पंधरा आणि हे पंधरा मग किती होतात पंधरा गुणिले पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस ठीके समजलं समजलं पण या प्रश्नामध्ये हे नाहीये चुकून ते टाईप झाले पुढे घेऊयात आपण पुढचा प्रश्न जीप बरोबर छत्तीस तपूवर म्हणजे किती सत्तर चाळीस चौसष्ट आणि जीप बरोबर जीप बरोबर किती सांगितलंय त्यांनी छत्तीस सांगितले आता मला सांगा जे कितव्या स्थानावर आहे दहाव्या ई कितव्या स्थानावर आहे पाचव्या पुन्हा ई कितव्या स्थानावर आहे पाचव्या आणि पी कितव्या स्थानावर आहे सोळा आपल्या दहा पंधरा सहा किती होतात छत्तीस मग त्याप्रमाणे आपल्याला कशाचं बघायचंय पूवरच बघायचंय मग पी किती स्थानावर आहे आपल्या सोळा बरोबर ओ किती स्थानावर आहे पंधरा पुन्हा ओ कितव्या स्थानावर आहे पंधरा आणि आर कितव्या स्थानावर आहे अठरा बरोबर तर सोळा अधिक पंधरा अधिक पंधरा अधिक अठरा बरोबर पंधरा चौकिती साठ एक किती एकसष्ट आणि वरचे तीन चौसष्ट म्हणजे यांची बेरीज किती होते चौसष्ट मग आपलं काय पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर पर्याय आहे पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण एका सांकेतिक भाषेत कॅट हा शब्द डी बी यू असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत एस पी एम कसा लिहिणार आर ओ एल ओ आर के यू क्यू एल आणि टी क्यू एन कॅट कॅट हा शब्द कसा लिहितात लगेच डी बी आणि यू म्हणजे लगेच आलेलं पद लिहिलंय त्यांनी तर आपल्याला कशासाठी लिहायचंय एस पी एमसाठी एसच्या पुढचं पद टी P चा पुढचं पद क्यू चा पुढचं पद N, मग काय येतं पर्याय क्रमांक चार लगेच पुढचं पद लिहिलं इथे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया किलोमीटर चालत गेला नंतर डावीकडे वळून तीन किलोमीटर चालत गेला तर मूळ स्थानापासून तो आता किती अंतरावर आहे आठ सात पाच आणि तीन काय करतो सुरेश पूर्वेकडे किती गेला चार आणि नंतर डावीकडे वळाला बरोबर डावीकडे वळून किती गेला तीन मग तो सुरुवातीपासून किती स्थानावर आहे तर किती कसं करतो आपण पायथागोरस चाराचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग मग सोळा अधिक नऊ मग किती पंचवीस वर्ग मुळात पंचवीस मग किती येतो उत्तर पाच मग तो आता सुरुवातीपासून किती स्थानावर आहे पाच किलोमीटरवर समजलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरुयात उद्या पूजा आहे पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी येते आज सोमवार आहे तर दिवाळी नंतरच्या दिवशी कोणता वार असेल रविवार गुरुवार बुधवार आणि मंगळवार उद्या पूजा आहे बरोबर पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी असेल आज सोमवार आहे आज काय सोमवार बरोबर पुढे काय सांगितले उद्या पूजा आहे मग उद्याचा वार काय असणार मंगळवार आणि काय सांगितलंय आठवड्यात त्याच वारी पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी येते म्हणजे ज्या वारी पूजा झाली त्याच वारी दिवाळी येते तर दिवाळी नंतरच्या दिवशीचा वार म्हणजे दिवाळी सुद्धा काय येईल मंगळवारीच येईल ना पण त्यांनी काय विचारलंय दिवाळी नंतरचा वार मग नंतरचा वार कुठला येईल मग बुधवार म्हणजे काय पर्याय क्रमांक तीन समजलं आज सोमवार आहे उद्या दिवाळी आहे सॉरी उद्या पूजा आहे म्हणजे मग मं, मंगळवार तर पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी येते म्हणजे दिवाळी कधी येते मग मं, मंगळवारी मग मं त्याच्या नंतरचा वार कुठला आहे मग बुधवार समजलं पुढचा प्रश्न घेऊयात खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या मोजा सोपं आहे काय करतो आपण एक दोन तीन आणि या सगळ्यांची बेरीज करतो तीन सहा, सहा, <coughs> तीन सहा किती त्रिकोण झाले टोटल सहा त्रिकोण झाले समजलं नंबर द्यायचे आणि त्यांची बेरीज कराय करायची पुढचा प्रश्न एकशे अकरा दोनशे अठ्ठेचाळीस तीन नऊ सत्तावीस चार एक सहा सहा चार पुढचे चार ऑप्शन्स आहेत बावन्न एक्कावन्न दोन शून्य बावन्न शून्य ऐंशी बावन्न एक्कावन्न पंचवीस आणि बावन्न एक्कावन्न एकवीस खूप सोपं आहे बघा एक एकाचा एक वर्ग एकाच घन दोन दोनाचा वर्ग दोनाचा घन तीन तीनाचा वर्ग तीनाचा चार, चाराचा वर्ग चाराचा घन मग पाच पाचाचा वर्ग किती पंचवीस आणि पाच घन किती एकशे पंचवीस म्हणजे काय झालंय पाच पंचवीस एकशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन समजलं कसं केलं ते समजलं का एकाचा वर्ग एकाचा घन दोनाचा वर्ग दोनाचा घन पुन्हा तीनाचा वर्ग तीनाचा घन चाराचा वर्ग चाराचा घन हा पाचाचा वर्ग आणि हा पाचाचा घन ठीक आहे पुढचा घेऊयात प्रश्न सोपा होता हा प्रश्न पुढचा प्रश्न मालिका पूर्ण करा तीस बेचाळीस छप्पन्न बहात्तर पुढचं पद शोधायचंय ब्याण्णव चौऱ्याण्णव नव्वद आणि अठ्ठ्याऐंशी तीस बेचाळीस छप्पन्न बहात्तर तीस बेचाळीस मध्ये कितीचा फरक आहे बारा बेचाळीस छप्पन्न मध्ये चौदा छप्पन्न बहात्तर मध्ये सोळा पुढचा फरक किती असेल अठराचा बहात्तर आणि अठरा किती नव्वद मग ऑप्शन क्रमांक काय ऑप्शन क्रमांक का का? तीन नव्वद उत्तर आहे मालिका पूर्ण करायच ठीके पुढचा प्रश्न सोडवूयात भारत रुपया तर जपान काय येन डॉलर पैसा आणि पाऊंड तर जपानला काय भारतात रुपया वापरतात तर जपानला काय वापरतात येन ही करन्सी आहे त्यांची ठीक आहे भारताची करन्सी काय रुपया त्याचप्रमाणे जपानची करन्सी काय आहे येन आहे हा प्रश्न खूपदा रिपीट होतो पुढे जाऊयात शेजारचा माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय मेवणी पत्नी आत्या आणि मामी काय म्हणानी एक स्त्री आता एक लक्ष द्या एकुलती एक जेव्हा वाक्य येतं एकुलती एक जेव्हाही येत तेव्हा कोण असतं ती स्त्री म्हणजे जी ओळख करून देणार ती स्वतःच असते तर मला सांगा काय सांगितलंय याची बायको म्हणजे या माणसाची या माणसाची बायको ती काय त्या स्त्रीच्या आईची एकुलती एक मुलगी एकुलती एक मुलगी म्हणजे काय असेल ती स्वतःच असेल ठीक आहे ती कोण असेल ती स्वतःच असणार आहे कारण तिच्या आईला एकच मुलगी आहे म्हणजे ती तिच्या आईची एकच मुलगी म्हणजे कोण ती स्वतःच असेल ती स्त्री मग आता त्या स्त्रीचे त्या माणसाची नाते काय आहे तर यांचं नातं काय आहे पती पत्नी म्हणजे काय दोन पत्नी समजलं एकुलती एक जेव्हाही प्रश्नामध्ये दे एकुलती एक येतात तेव्हा लक्षात ठेवायचे की जेव्हाही आपण असं संबंध सांगतोय की त्याचा त्या बाईचा त्या पुरुषाचा त्याच्यामध्ये दे एकुलता एक आलं म्हणजे ते स्वतःच असतात ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊयात नरेश पश्चिमेला चालतो आहे तो उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग दहावीकडे चालायला लागतो तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर नरेश कुठे चालतोय पश्चिमेला चालतोय त्यानंतर कुठे वळतो तो उजवीकडे वळतो बरोबर त्यानंतर कुठे वळतो तो उजवीकडे वळतो आणि पुन्हा पुन्हा कुठे वळतो पुन्हा उजवीकडे वळतो मग कुठे वळतो मग तो डावीकडे वळतो मग आता तो कोणत्या दिशेला आहे वर जातोय ना तो म्हणजे कोणत्या दिशेला जातोय तो तर तो उत्तर दिशेला जातोय म्हणजे काय पर्याय क्रमांक चार उत्तर दिशेला जातोय बरोबर आहे समजलंय पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण दोन हजार सोळाचा प्रजासत्ता प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल रविवार सोमवार मंगळवार आणि गुरुवार प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला बरोबर सव्वीस जानेवारी दोन हजार सोळाचा प्रजासत्ताक दिन कधी आलाय मंगळवारी आलाय बरोबर आता मला सांगा आपल्याला काय काढायचंय पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळाचा दिवस आता एक लक्षात ठेवा आपण या प्रश्नामध्ये काय करणार होत माहितीये का जे बाकीचे बाकी दिवस आहेत जे बाकीचे दिवस आहेत ते बघणार आहोत आता मला सांगा जानेवारी महिना कितीचा असतो चा ठीक आहे फेब्रुवारी महिना दोन हजार सोळा काय लीप वर्ष त्यामुळे किती वार किती असते दिवस एकोणतीस मार्च चे किती एकतीस एप्रिल चे तीस मे चे एकतीस जून चे तीस जुलैचे एकतीस आणि ऑगस्ट चे किती असतात एकतीस बरोबर आहे मग आता मला सांगा जानेवारी महिन्यात आपल्याला सव्वीस तारखेचा वार माहितीये मग मा किती तारखेचा वार पाहिजे अजून अजून किती दिवस राहत आहेत पाच दिवस राहत आहेत ना मग किती बाकी आहे पाच आता मला सांगा फेब्रुवारी महिन्यात किती दिवसांचा आहे एकोणतीस मग जेव्हा आपण एकोणतीस ला सात ने भागतो बाकी किती उरते बाकी उरते एक इथे एक लिहा मार्च महिना कितीचा आहे एकतीस एक आहे एकतीस ला जेव्हा सात ने भागतो तेव्हा बाकी किती उरते तीन ठीक आहे मग जिथे एकतीस लिहिलंय तिथे तीन लिहून घ्या पुढे एप्रिल महिना कितीचा आहे तीस आहे मग जेव्हा तीस ला आपण सात ने भागतो सातशे अठ्ठावीस बाकी किती उरते दोन उरते मग इथे तीस चा महिना आहे तिथे दोन लिहून घ्या आता मला सांगा ऑगस्ट ची एकतीस तारीख काढायची का आपल्याला नाही ऑगस्ट ची किती तारीख काढायची आहे पंधरा मग हे ऑगस्ट चे पंधरा दिवस लिहून घ्या आणि काय करायचे या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची ठीक आहे या सगळ्यांची बेरीज करायची पंधरा पाचवीस पाच पंचवीस बरोबर पाच पंचवीस आणि पाच तीस आणि वरचे चार किती होतात चौतीस होतात यांची बेरीज किती येते सगळ्यांची चौतीस येते ठीके मग आलेली बेरीज ला काय करतो आपण सात ने भागतो मग बाकी किती उरते सात चौक अठ्ठावीस बाकी कुती उरते सहा बाकी उरते मग आता काय करायचं जी बाकी उरली है ना सहा ती या वारात ऍड करायचं मग मंगळवारच्या पुढचे सहा दिवस मंगळवारच्या पुढचे सहा दिवस तो है? काय येतोय सोमवार मग उत्तर काय पर्याय क्रमांक दोन समजलं काय केलं आपण सव्वीस जानेवारी ते पंधरा ऑगस्ट ची तारीख काढायची आहे आपण सगळ्यांचे किती दिवस असतात ते लिहून घेतले तर पण जानेवारीच्या सव्वीस दिवसापर्यंत आपल्याला माहितीये मग किती दिवस राहिले पाच दिवस एकतीस मधनं सव्वीस गेले पाच एकोणतीस एकोणतीस फेब्रुवारी बरोबर कारण लिप वर्ष असल्यामुळे मग जेव्हा आपण सात ने भागतो तेव्हा बाकी किती उरते एक उरते मार्च मध्ये एकतीसने भागतो सात मग किती तीन बाकी उरते दोन तीन आणि या सगळ्यांची काय केली बेरीज केली आता ऑगस्ट किती पाहिजे होता आपल्याला पंधरा म्हणून इथे पंधरा लिहिलं जर आपल्याला ऑगस्ट पाहिजे असत इथे आपण लिहिलं असतं ठीक आहे सगळ्यांची टोटल केली आली किती चौतीस आली आलेल्या टोटलला सातने ने जेव्हा भागलं तेव्हा बाकी किती उरली सहा उरली मग उरलेली जी बाकी आली ती पहिल्या वारात ऍड केली मंगळवारामध्ये सहा दिवस काय झाले ते सोमवार समजलंय पुन्हा नसेल समजलं तर उद्याच्या लाईफ सेशनला येऊन विचारा पाच वाजता आपण लाईव्ह येतो रोज पाच वाजता असतो त्यामुळे न चुकता या आणि जर काही डाउट असेल तर नक्की विचारा पुढे जाऊयात गर्ल सात नऊ अठरा बारा तर साठी काय तर बघा गर्ल जी किती स्थानी आहे सातव्या आय हे लेटर किती वाजतानी आहे नवव्या आर अठराव्या आणि एल बाराव्या त्याप्रमाणे वुमेन साठी बघायचं आपल्याला डब्ल्यू किती स्थानावर आहे तेवीसव्या बरोबर ओ किती स्थानावर आहे पंधराव्या एम तेराव्या ए पहिल्याच आणि एन चौदाव्या मग तेवीस पंधरा तेरा एक चौदा कुठे आले पर्याय क्रमांक एक मध्ये समजलं जे सुद्धा अक्षर आहे त्याचं स्थान त्यांनी लिहिले आणि त्यांचं त्यांना सोबत लिहून उत्तर येते त्यामुळे काय आहे आपलं पर्याय क्रमांक एक पुढे जाऊयात विसंगत शब्द ओळखा मकर मेष राहू आणि धनु तर कुठला आहे याच्यातला विसंगत राहू बाकीच्या सगळ्या काय आहेत बाकीच्या सगळ्या राशी आहेत माहिती आहे ना तुम्हाला राश बरोबर पुढे जाऊयात विसंगत घटक ओळखा मणिपूर शिलाँग आसाम आणि नागालँड त्याच्यातलं कुठलं आहे शिलाँग बाकी सगळे काय आहेत बाकी सगळे राज्य आहे शिलाँग हे राज्य आहे का नाही ते शहर आहे किंवा राजधानी आहे पुढचं घेऊयात लोकर कापसापेक्षा महाग आहे कापूस ज्वारीपेक्षा महाग आहे ज्वारीपेक्षा महाग तुरी ज्वारी आहे तर सर्वात स्वस्त काय आहे लोकर कापूस ज्वारी आणि तूर बघा लोकर काय सांगितलंय कापसापेक्षा महाग आहे लोकर कापसापेक्षा महाग आहे कापूस ज्वारीपेक्षा महाग आहे ठीके कापूस ज्वारीपेक्षा महाग आहे ज्वारीपेक्षा महाग तुरी आहे ज्वारीपेक्षा महाग काय आहे तुरीये पण त्यांनी काय सांगितलंय तर सर्वात स्वस्त कोण मग सर्वात स्वस्त कोण आहे तर सर्वात स्वस्त आहे ज्वारी ठीक आहे आणि सर्वात महाग कोण तर सर्वात महाग आहे लोकर ठीक आहे पुढच्या प्रश्नावर जाऊयात योग्य संबंध शोधा तुलसीदास रामायण तर ज्ञानेश्वर काय गीता दासबोध भावार्थ दीपिका आणि भागवत काय यायचं उत्तर भावार्थ दीपिका या प्रकारचे प्रश्न सुद्धा खरंच येतात राज्य राजधान्यांचे प्रश्न येतात किंवा असे प्रश्न येतात त्यामुळे तुम्हाला ते पाठ करून ठेवायचे पुढे तीन बजर तीन बरोबर सत्तावीस चार बरोबर चौसष्ट पाच बरोबर एकशे पंचवीस सहा बरोबर किती दोनशे सोळा दोनशे सव्वीस दोनशे सहा आणि एकशे शहाण्णव काय केलंय इथे तीनाचा घण सत्तावीस चाराचा घण चौसष्ट पाचाचा घण एकशे पंचवीस मग सहाचा घण काय आहे दोनशे सोळा पर्याय क्रमांक एक नेहमी एक, एक. एक पासून वीस पर्यंतचे वर्ग कमीत कमी पंचवीस पर्यंतचे वर्ग आणि एक पासून दहा पर्यंतचे घण लक्षात ठेवा पाठ करू नका पाठांतर केलेले नेहमी विसरतो त्यामुळे लक्षात ठेवायचंय पुढे खालील शब्द समूहातील विसंगत शब्द ओळखा वॉच क्लॉक मॅच आणि कॅच तर काय आहे क्लॉक ठीक आहे सगळ्यांच्या मागे काय आहे वॉच मॅच कॅच वाचताना पण सेम वाटतात पण क्लॉक हा शब्द वेगळा आहे त्यामुळे काय उत्तर येतं पर्याय क्रमांक दुसरं विसंगत शब्द आहे हा पुढचा घेऊयात आपण मालिकेतील चुकीची संख्या ओळखा पाच दहा सतरा सत्तावीस सदोतीस पन्नास पासष्ट ऑप्शन मध्ये काय आहे दहा सतरा सत्तावीस आणि पन्नास तर बघू पाच आणि दहा मध्ये कितीचा फरक आहे पाच दहा आणि सतरा मध्ये साताचा पुढचा फरक कितीचा पाहिजे नवाचा पण कितीचा फरक आलाय दहाचा बरोबर मग पुढचा फरक किती आहे जर इथे नवाचा फरक आला असता तर उत्तर काय आलं असतं सव्वीस आलं असतं मग सव्वीस आणि सदोतीस मध्ये कितीचा फरक आला असता अकराचा यांच्यातला फरक किती आहे तेराचा आणि यांच्यातला फरक किती आहे पंधराचा बरोबर विषम संख्येने जात आहे ते पुढे मग आता मला सांगा चुकीची संख्या कोणती आहे सत्तावीस सत्तावीसच्या जागी काय पाहिजे होतं सव्वीस पाहिजे होतं ना म्हणजे कसं पाहिजे होतं पाच दहा सतरा सव्वीस सदोतीस पन्नास आणि पासष्ट समजलं मग त्यांच्यातला फरक बसला असता पाच सात नऊ अकरा तेरा आणि पंधरा ठीके पुढचा प्रश्न घेऊयात खालील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आठ एकशे चव्वेचाळीस नऊ सहा चौ चौऱ्याऐंशी सात तेरा प्रश्नचिन्ह अकरा ऑप्शन काय आहे दोनशे शहाऐंशी दोनशे एकोणनव्वद ठीक आहे दोनशे ऐंशी एकशे चौसष्ट आणि दोनशे चव्वेचाळीस तर इथे काय केलंय त्यांनी बघा या प्रकारचे कोड सुद्धा खूप वेळा येतात ठीक आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आता आठाचा वर्ग अधिक नवाचा वर्ग म्हणजे किती चौसष्ट अधिक एक्क्याऐंशी किती येते टोटल एकशे चव्वेचाळीस वजा एक किती आले एकशे चव्वेचाळीस मग पुढे सहाचा वर्ग, साता चा वर्ग अधिक साताचा वर्ग मग छत्तीस अधिक एक एकोणपन्नास किती येतं उत्तर पंच्याऐंशी मग पंच्याऐंशी वजा एक किती आलं चौऱ्याऐंशी मग त्याचप्रमाणे तेराचा वर्ग अधिक अकराचा वर्ग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक अकराचा वर्ग एकशे एक्क्याऐंशी मग किती होत एकशे नव्वद एकशे नव्वद सॉरी दोनशे नव्वद दोनशे नव्वद वजा एक किती येतात दोनशे एकोणनव्वद मग काय उत्तर येईल इथे दोनशे एकोणनव्वद म्हणजे पर्याय क्रमांक आपला पहिला ठीक आहे बरोबर आहे काय करायचंय पहिल्या आणि दुसऱ्याचा वर्ग करायचाय जी बेरी जाते त्याला वजा एक करायचंय मग आपण काय केला तेराचा आणि अकराचा वर्ग केला जी बेरी झाली तिला वजा एक केला पुढच्या प्रश्नावर जाऊयात रिकाम्या जागी भरावयाच्या अक्षरांचा योग्य क्रम निवडा ठीक आहे तर बघूयात बी ए बी ए पुढचे दोन पत्रिकाम आहे परत ए पुन्हा पदप्रिकामय पुन्हा एक पदरिकाम आहे आणि ए बी चार ऑप्शन आहेत आपल्याला आता बघा बी ए बी ए बी ए पुन्हा बी ए पुन्हा बी ए आणि पुन्हा बी ए म्हणजे आपण काय वापरले ए आणि वापर तीन वेळा बी म्हणजे काय पर्याय क्रमांक तिसरा समजलं पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे आपलं पुढे जाऊयात शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोष या डाव्या हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर ता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल उत्तर पश्चिम पूर्व आणि दक्षिण बरोबर शीर्षासन केलंय त्याने शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात काय दाखवतोय पश्चिम दिशा दाखवते आता नॉर्मली लक्षात ठेवा हा माझा उजवा हात हा माझा डावा हात हा माझा उजवा हात हा माझा डावा हात पुन्हा हा माझा डावा हात हा उजवा बरोबर हा उजवा हात आणि हा डावा हात पण त्याने शीर्षासन केले त्याने काय केलंय शीर्षासन केलंय बरोबर मग शीर्षासन केल्यामुळे काय झालंय त्याची पश्चिम बाजू कुठली झालीये डावी झालीये आणि ही उजवी झाली मग आता मला सांगा शीर्षासन केलंय म्हणजे त्याने काय केले खाली त्याचं डोकं आहे आणि वरती त्याचे पाय आहेत बरोबर मग काय होतं हातांची दिशा सुद्धा बदलते डाव्याची उजवी होते आणि उजव्याची डावी होते मग आता ही डावी ही उजवी म्हणजे तो कुठे बघतोय तो कुठे बघतोय तर तो बघतोय उत्तर दिशेकडे समजलं तो कुठे बघतोय तो बघतोय उत्तर दिशेकडे पुढचा प्रश्न घेऊयात वीस नव्वद पंचवीस सोळा शंभर चौतीस तर सत्तावन्न मधलं पद काय आणि तेरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे एक चाळीस आणि एकशे दहा तर काय केले वीस आणि पंचवीस यांचं अधिक किती आले पंचेचाळीस गुणिले दोन आले नव्वद पुन्हा सोळा अधिक चौतीस किती येतात पन्नास पन्नास गुणिले दोन शंभर मग सत्तावन्न अधिक तेरा सत्तावन्न अधिक तेरा किती सत्तर सत्तर गुणिले दोन किती एकशे चाळीस मग काय पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर पर्याय समजलं सोपा होता हा प्रश्न सुद्धा पुढे जाऊयात जर अधिक म्हणजे वजा वजा म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे भागाकार व भागाकार म्हणजे अधिक तर सव्वीस वजा सहा अधिक एकशे अडुसष्ट अध। गुणिले चौदा अधिक सात येथे ठीक आहे अधिक सात बरोबर किती चौऱ्याऐंशी एक ते, ते एकशे तेहतीस एकशे एक्कावन्न आणि दोनशे त्रेपन्न तर बघू काय सांगितलंय सव्वीस वजाला काय सांगितलंय त्यांनी गुणाकार सहा अधिकला काय सांगितलंय त्यांनी वजा एकशे अडुसष्ट गुणाकार म्हणजे भागाकार चौदा आणि अधिक म्हणजे वजा, वजा सात मग पहिले काय करतो आपण भागाकार करतो मग एकशे अडुष्ट एकशे अडुसष्ट ला चौदाने जेव्हा भाग देतो तेव्हा किती उत्तर येत्या बारा बरोबर आहे वजा काय सात मग आता काय करायचं सव्वीस गुणिले सहाचा गुणाकार करायचा सहा सहा छत्तीस सहा त्रिक सहा गुन्हे बारा आणि तीन पंधरा बरोबर वजा बारा वजा सात बारा वजा सात किती पाच मग एकशे छप्पन्न वजा पाच किती आले एकशे एक्कावन्न मग आपलं फायनल उत्तर काय आहे एकशे एक्कावन्न पर्याय क्रमांक एक तीन पहिले आपण काय केलं भागाकार केलं त्यानंतर गुणाकार केलं आणि त्याच्यानंतर फायनल वजाबाकी केली ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊयात आपण डोळे म्हणजे कान कान म्हणजे नाक नाक म्हणजे दात तर श्वास कशाने घेणार कान डोळे दात आणि नाक तर श्वास कशाने घेतो आपण नाकाने बरोबर पण इथे नाकाला काय म्हटलंय त्यांनी इथे नाकाला त्यांनी म्हटलं आहे दात मग काय येईल आपलं पर्याय क्रमांक तिसरं दात हे आपलं बरोबर उत्तर आहे बरोबर आहे त्यानंतर तर हे विद्यार्थी मित्रांनो हे इतकेच प्रश्न होते अशाच प्रकारचे रोज आपण प्रश्न घेणार आहोत आपण टॉपिक प्रत्येक टॉपिकचे प्रश्न घेतोय जेणेकरून कुठलाही टॉपिक मिस होणार नाही तो टॉपिक सोपा असू देत की डिफिकल्टॉप असू देत एखादा टॉपिक जर काही दिवस बघितला नाही तर तो, तो आपल्याला लवकर आठवत नाही किंवा लवकर क्लिक होत नाही त्यामुळे आपण सगळ्या टॉपिक वर प्रश्न बघणार आहेत लाईव्ह लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा आपण सगळ्या टॉपिक वर प्रश्न बघतो तुम्ही तिथे सुद्धा नक्की या सोपा मिडियम आणि हार्ड असे आपण प्रश्न बघत असतो म्हणजे एखाद्याला बुद्धिमत्ता जर नवीन असेल तर त्याला हार्ड प्रश्न बघून असं नको वाटत की बुद्धिमत्ता हा विषय कठीण आहे त्यामुळे आपण काही सोपे प्रश्न सुद्धा टाकतो आणि पोलीस भरतीची आपण आहे पेपर ची परीक्षेसाठी तर त्यासाठी तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर खाली आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर तुमचं नाव आणि ऍड व्हायचं असं सांगा त्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचं लिंक असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तिथे सुद्धा आपण पेपर टाकतो आपण जिल्ह्यानुसार ग्रुप बनवले आहेत व्हॉट्सअपचे जेणेकरून दोन हजार बावीस ची जी आपली पोलीस भरतीची परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट मध्ये सांगा शेअर करा नोटिफिकेशन ऑन ठेवा बेलनवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन राहील आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना येणार तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि आजच्यासाठी इतकंच धन्यवाद